नमस्कार मंडळी, फूड क्वीन मध्ये मी शीतल तुमचे मनापासून स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी लहान मुलांच्या आवडीचा पराठ्याचा एक प्रकार घेऊन आलेली आहे आणि तो प्रकार आहे पिझ्झा पराठा। आपण जे पिझ्झा मध्ये खातो त्या सर्व गोष्टी आपल्याला ह्या पराठ्यामध्ये ऍड करायच्या आहेत आणि हा पराठा लहानांपासून मोठ्यांच्या सर्वांच्याच आवडीचा असा आहे। चला तर मग पराठा बघूया। इथे आता मी एक वाटी भरून गव्हाचे पीठ घेणार आहे। हा पिझ्झा पराठा जरी असला तरी आपण हा पूर्णपणे गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। ह्याच्यामध्ये अजिबात आपण मैद्याचा वापर करायचा नाही आहे। आता ह्याच्यात मी थोडेसे चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपण ज्या प्रकारे चपातीचे पीठ मळतो त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त पीठ जे आहे हे थोडंसं आपल्याला घट्ट मळायचं आहे, अगदी पातळ असे मळायचे नाही आहे। हा पराठा तसं बघायला गेलं तर एकदम हेल्दी असा हा पराठा आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीच्या सर्व काही भाज्या ह्याच्यात आपण ॲड करू शकतो। आता आपलं पीठ जे आहे हे मळून झालेलं आहे। इथे आता मी थोडंसं अर्धा चमचा तूप घेऊन शेवटी आपल्याला हे जे पीठ आहे हे एकजीव करून ठेवायचं आहे। तुपाने आपल्या पिठाला खूप छान असा मऊपणा येतो आणि ह्या पराठ्यांचा स्वादसुद्धा खूप छान असा लागतो। आता हा पराठ्याचं जे पीठ आहे हे आपल्याला झाकून 15 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे आणि 15 मिनटानंतर आपण ह्याचे पराठे करायला घ्यायचे आहेत। आता आपण पराठ्यासाठी लागणारं जे सारण आहे ते आपण बनवून घेऊया। आता इथे एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे। त्याच्यानंतर एक शिमला मिरची इथे आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। तसेच इथे अर्धा वाटी मी फ्रोझन कॉर्न घेतलेले आहेत। जर का तुमच्याकडे अख्खे कच्चे दाणे असतील तर ते तुम्ही बॉईल करून घेऊ शकता। इथे मी अर्धा वाटी भरून पनीर किसून घेतलेले आहे आणि इथे आता माझ्याकडे अमूलचे चीज आहे। ते चीज आपण किसणीने किसून ह्याच्यामध्ये घालायचे आहे। आता ह्या ज्या क्यूब्स असतात ह्याच्या 2 क्यूब्स मी किसणीने किसून ह्या सारणामध्ये घालणार आहे। टोटली हे जे सारण मी बनवत आहे ह्याच्यामध्ये 3 ते 4 पराठे सहज बनले जातात। आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया। इथे मी पिझ्झा सिझलिंग जे असते ते घातलेले आहे अर्धा चमचा। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा भरून चिली फ्लेक्स घालणार आहे आणि 1 चमचा भरून काळी मिरीची पावडर टाकायची आहे। तसेच चवीनुसार मीठ घालायचे आहे। मीठ घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा की चीजमध्ये सुद्धा मीठ असते। आता इथे मी पिझ्झा सॉस वापरलेला आहे 1 चमचा भरून। आता जर का तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल आणि चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही टोमॅटो केचप आणि थोडीशी लाल मिरची पावडरसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। आता हे सर्व सारण आपल्याला एकजीव करून असे घ्यायचे आहे। आता हे सर्व सारण एकजीव झाल्यानंतर आपण लगेचच ह्याचे पराठे बनवायला घ्यायचे आहेत। हे सारण बनवल्यानंतर ह्याला जास्त वेळ असे ठेवायचे नाही आहे। आता आपले पीठ जे आहे हे 15 मिनटामध्ये व्यवस्थित असे भिजले गेलेले आहे। आता ह्या पिठाचे आपल्याला समसमान जितके बनतील तितके गोळे करायचे आहेत। आता माझ्या पिठाचे इथे मी 3 गोळे बनवून घेतलेले आहेत। आता हे गोळे आपल्याला आपण ज्या प्रकारे चपाती लाटतो त्याप्रकारे पिठामध्ये घोळवून ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे। पण चपाती लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला ही जी चपाती आहे ह्याच्या कडा ज्या आहेत ह्या लाटताना अगदी पातळ लाटायच्या आहेत आणि मधोमध ही चपाती जी आहे ही आपल्याला जाड ठेवायची आहे आणि त्याच्या बाजूच्या सर्व कडा ज्या आहेत ह्या आपल्याला लाटण्याच्या साह्याने अशा पातळ करून घ्यायच्या आहेत। आणि आता आपण ह्याच्यामध्ये जे सारण बनवून ठेवलेलं होतं ते सारण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। इथे मी 2 चमचे भरून सारण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। आता ह्या चपातीला आपण पूर्ण साईडनी पाणी लावून घ्यायचं आहे, कारण का पाणी लावल्याने ही जी चपाती आहे ही व्यवस्थित अशी चिकटली जाते। आता ह्या चपातीला आपण त्रिकोणी असा आकार द्यायचा आहे। हे बघा, ह्या एक साईडने एकदा आपण दुमडून घ्यायचं आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेने पुन्हा एकदा एक घडी मारायची आहे आणि खालची जी बाजू आहे ती अशी त्रिकोणासारखी म्हणजे समोस्यासारख्या आपल्याला हा जो पराठा आहे हा आपल्याला शेप ह्याचा करून घ्यायचा आहे। त्या प्रकारे जर आपण हा पराठा बनवला तर आपला पराठा भाजताना अजिबात फाटत किंवा तुटत नाही। आता हा जो पराठा आहे हा आपण
तव्यावरती शेकवून घ्यायचं आहे। आता ह्याची जी खालची बाजू असते ती तव्यावर ठेवायची आहे आणि आता मी पराठ्याच्या चारही बाजूंनी तूप सोडणार आहे। जर का तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता। आता हा जो पराठा आहे हा शेकवताना आपला गॅस जो आहे हा अगदी आपल्याला बारीक करायचा आहे, म्हणजे पहिल्यांदा तवा जो आहे हा व्यवस्थित असा तापवून घ्यायचा आहे आणि नंतर बारीक गॅसवर आपल्याला हा पराठा जो आहे हा असा भाजून घ्यायचा आहे। आता तुम्ही इथे बघत असाल, एक बाजूने आपला पराठा व्यवस्थित असा भाजून झाल्यानंतर आपण तो पुन्हा एकदा पलटी करून घेतलेला आहे आणि पुन्हा त्याच्या चारही बाजूंनी आपण तूप सोडलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे अगदी तो छान असा ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला हा पराठा जो आहे हा भाजून घ्यायचा आहे। आणि आता इथे अशा प्रकारे आपला हा पिझ्झा पराठा जो आहे हा तयार झालेला आहे आणि अशाच प्रकारे आपण इथे दुसरा पराठासुद्धा भाजून घ्यायचा आहे। हे पराठे अगदी चवीला आपण ज्याप्रकारे पिझ्झा खातो त्याच चवीचे हे पराठे बनतात। तुम्ही हे पराठे नक्की एकदा बनवून बघा, तुमच्या लहान मुलांना हे पराठे नक्कीच आवडतील। लहानांना काय तर मोठ्यांच्यासुद्धा आवडीचे असे आहेत। मुलांच्या तुम्ही नाश्त्यालाच नाही तर संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठीसुद्धा पिझ्झा पराठा हा एक खूप छान असा पर्याय आहे। तसेच हा पराठा बनवण्यासाठी सुद्धा सोपा आहे आणि हेल्दीही आहे। अशा प्रकारे जर तुम्ही पराठा बनवलात तर तुमचा पराठा लाटताना किंवा भाजताना अजिबात असा फाटला किंवा तुटला जाणार नाही। तेव्हा कशी वाटली ही तुम्हाला आजची पिझ्झा पराठ्याची रेसिपी? जर का रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणेच रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंतचं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या। तसेच घंटीचं जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा दाबा, म्हणजेच माझ्या व्हिडिओंचे नवनवीन नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील। चला तर मग मंडळी पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपींसहित फूड क्वीनमध्ये। तोपर्यंत असेच आनंदी रहा, हसत रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निरोगी रहा।